प्रकाश आंबेडकर यांच्यावरील टिप्पणीनंतर शेवगावमध्ये वंचित बहुजन आघाडीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पुतळा जाळला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या आपत्तीजनक टिप्पणीनंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका यांच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलांचा हार चढवून घोषणाबाजी करत त्यांची मिरवणूक काढून नंतर शेवगावच्या क्रांती चौकामध्ये येऊन त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी कोंबडी चोर म्हणूनही नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बहुजनांचे हृदय सम्राट, बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं. त्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही नारायण राणे यांचा जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध व्यक्त करतो. खरं म्हणजे देशातलं जे वातावरण आहे हे वातावरण दिवसेंदिवस समाजामध्ये तेढ निर्माण होते, जातीयमध्ये तेढ निर्माण होते, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होते. आणि म्हणून गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरएसएस प्रणित भाजपचं मोदी आणि शहाचं सरकार आहे. 10 वर्षामध्ये कोणताही विकासात्मक अजेंडा या सरकारकडे नसल्या कारणानं अलीकडच्या काळामध्ये आता 2024 मध्ये निवडणुका लागणार आहेत आणि मग लोकांच्या समोर जात असताना कोणत्या मुद्द्यावरती मतं मागायची याच्यापेक्षा हिंदुत्वाचा विषय पुढे घेऊन गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न किंबहुना त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दंगली झालेल्या आहेत. आता दंगल होऊन समाजाचं नुकसान होत आहे म्हणून हिंदू धर्मीय आणि मुस्लिम धर्मीय देखील दोन्ही धर्मामध्ये शांततेचं वातावरण आहे. मग त्याच्यामध्ये अपयश येत आहे म्हणून अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणच्या विरोधामध्ये ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी वर्ग पुढे करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आरएसएस प्रणित भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला आरक्षण द्या. लोकशाहीमध्ये कुणीही मागणी करू शकतं, परंतु मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसींना उचकावण्याचं काम देवेंद्र फडणवीसनी केलं, धनगरांना उचकावण्याचं काम देवेंद्र फडणवीसनी केलं. म्हणजे आता निवडणुका लागतात, लोक विकासावरती आता मतं मागता येणार नाही आणि म्हणून असे वेगवेगळे अजेंडे पुढे आणून महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचं काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रभर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जाहीर लाखोंच्या सभा घेत आहोत. काल ऐतिहासिक शिवाजी पार्कवरती 2.25 लाख लोकांची सभा झाली. तिथे देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भविष्यातली जी भीती आहे ती भीती व्यक्त केलेली आहे. बाळासाहेबांनी सांगितलं की 3 डिसेंबर म्हणजे राज्यात देशातल्या 5 राज्यांमध्ये निकाल आल्यानंतर या भाजपच्या ताब्यातून हे सगळी राज्य जाणार आहेत आणि मग तो फटका आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला बसणार आहे आणि म्हणून देशामध्ये दंगल घडवण्याचं पुन्हा एकदा षडयंत्र सुरू होणार आहे हे बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे. याचा राग येऊन खरं बोललं की झोंबत असतं. मुळात ज्याने कुणी वक्तव्य केलं की प्रकाश आंबेडकर यांना अटक करावी तर ते खरं म्हणजे दखल घेण्यासारखं व्यक्तिमत्व नाहीये. अनेक पक्षातून फिरून 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 आलेलं आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक मन असते लय बेण्याचं गावडं आहे. म्हणजे लय भागातून ते फिरून फिरून आलंय, काँग्रेसमधून आलंय, राष्ट्रवादीमधून आलंय, आणखी कुठून कुठून आलंय, स्वाभिमानी पक्ष निर्माण केला आणि आता एवढी संपत्ती कमवली की भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. भाजपमध्ये नसतं गेला तर ते जेलमध्ये जाऊन बसलं असतं. आणि म्हणून नारायण राणे भाजप बरोबर गेले, भाजपची सुपारी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती बेताल वक्तव्य करण्याचा डाव ते आखतायत, त्यांना पुढे केलेला आहे. पण त्यांचा मनसुबा या ठिकाणी या देशामधले सगळे संविधानवादी आंबेडकरवादी आम्ही कधीही त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही कारण आम्ही सगळे संविधानवादी आहोत. ही मनुवाद्यांची औलाद आहे, पिलावळ आहे. त्याच्यामुळं या असल्या नारायण राणेला 100 नारायण राणे आले आणि त्याचा वर गेलेला बाप जरी खाली आला नाही तर त्याला पाठीराखा असणारा मोदी शहा जरी आला, मोहन भागवत जरी आला तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अटक करण्याची हिंमत कुणामध्ये नाही कारण तेवढी ताकद बेदाग एक
कुठला आहे? कुठलाही कोणत्याही प्रकारचा कलंक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती नाहीये. आणि म्हणून नारायण राणे असेल किंवा त्याचा दीड फुटाचं पोरग असेल का, सातत्यानं कुणावरही गळ वकण्याचं काम करतात. आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो.